बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा झोका कथा असतो सो श्यामला जोशी लिखित कथा मागणी सीमाचा डी एडचा रिझल्ट लागला आणि लगेचच जिल्हा परिषदेच्या गावातीलच बारा नंबरच्या शाळेत नोकरी मिळाली ही प्राथमिक शाळा द्विशिक्षकी होती सीमा कॉलेजमध्ये पहिल्या नंबरने पास झालेली असल्यामुळं मोठ्या उत्साहात ती शाळेवर रुजू झाली शाळेत प्रत्येक इयत्तेत दहा बारा मुलं होती सर्व मिळून शाळेचा पट कसा तरी साठ होता सीमाला दुसरी आणि चौथीचा वर्ग मिळाला दुसऱ्या शिक्षिकेला पहिली आणि तिसरीचा वर्ग होता सीमाने विनंती केल्यावरूनच तिला तिसरी आणि चौथीचा वर्ग मिळाला तिसरी म्हणजे चौथीचा पाया आणि चौथी म्हणजे स्कॉलरशिप एक वर्ष सीमाने मुलांना अभ्यासाची गोडी लावली अवघड विषय सोपे करून हसत खेळत शिकवले पूर्वी मुले शाळेचा कंटाळा करायची ती आता उत्साहाने अभ्यासाला लागली नुसता अभ्यासच नव्हे तर खेळ व्यायाम बाहेरली स्पर्धा स्नेहसंमेलन यात मुले चमकू लागली बारा नंबरची शाळा इतके दिवस मागे पडत होती ती आता सगळीकडे झळकू लागली अधिकारी वारंवार भेटी द्यायचे सीमाबाईंच्यामुळे मुले प्रगती करत आहेत याची त्यांनी नोंद घेतली घरच्या परिस्थितीमुळे आपले पुढील शिक्षण आपण नोकरी करत करत घ्यायचे असे सीमाने ठरवले होते जुलैपासून अभ्यासाला सुरुवात केली होती सलग तीन वर्ष बारा नंबरच्या शाळेतील दोन दोन मुले स्कॉलरशिपला आली होती या तीन वर्षात सीमाचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले अधिकाऱ्यांनी तिला बी एड करायला सुचवले म्हणजे तुम्हाला हायस्कूलवर शिकवायला मिळेल घरी तिच्या लग्नाचे बघायचे चालले होते तिच्या पगारामुळे तिच्या घरची परिस्थिती सुधारली होती तिने आईवडिलांना सांगितले दोन वर्ष लग्नाचं बघू नका मला बी एड करायचं आहे तिच्या आईवडिलांनी ही होकार दिला आणि तिची पुढील शिक्षणाची वाट मोकळी झाली सीमाला माहीत होतं की आपण दिसायला सुंदर नाही रंग रूप उंची सगळ्याच बाबतीत आपण लग्नाच्या बाजारात कमी पडणार आहोत आत्तापासून दाखवणे नकार येणे यात वेळ घालवण्यापेक्षा दोन वर्षात बी एड पदरात पाडून घेऊ शिकण्यासाठी शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी जीव तोड मेहनत चालू होती बी एड कॉलेजच्या प्राध्यापकांनी सीमाला नोट्स देऊन मार्गदर्शन करून बहुमोल मदत केली कॉलेजच्या प्राचार्याने पाठ घ्यायला एकच शाळा देऊन दुपारनंतर पाठ घ्यायला परवानगी दिली या दोन वर्षात शाळेचा पट वाढायला लागला सीमाने शाळेच्या वेळात कधी स्वतःचा अभ्यास किंवा इतर कामे केली नाहीत आणि शाळेचे कोणतेही काम अपूर्ण ठेवले नाही या दोन वर्षात स्कॉलरशिपची मुले पण वाढली बी एड परीक्षेला मिळालेल्या सवलतीमुळे परीक्षा सुरळीत पार पडली शाळेच्या परीक्षा रिझल्ट मे महिन्याची सुट्टी या सर्वातून सीमा मोकळी झाली आणि बी एडचा रिझल्ट लागला सीमाने बहिस्त विद्यार्थ्यांमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता कॉलेजमध्ये तिचा सत्कार करण्यात आला तसेच यावर्षी स्कॉलरशिपची पाच मुलं आल्यामुळे बारा नंबरच्या शाळेतर्फे तिचा सत्कार करण्यात आला तिने आपल्याबरोबर पहिली दुसरीच्या बाईंना मार्गदर्शन केल्यामुळे ती मुले पण चांगली तयार झाली अधिकाऱ्यांनी शब्द दिल्याप्रमाणे सीमाचे हायस्कूलवर बदली करण्यात आली आता आईवडील लग्नासाठी थांबायला तयार नव्हते आणि योगायोगाने शिक्षण क्षेत्रातील गेली पाच वर्षे सीमाचे शिक्षणातील प्रगती पाहणारे शिक्षणाधिकारी श्री शेखर देशपांडे साहेब यांनी तिला घरी येऊन मागणी घातली तर रूपाने मानाने उजवे असणारे साहेब आपल्याला मागणी घालत आहेत असे मला खरेच वाटत नव्हते तिने स्वतःला चिमटा काढून पाहिले तर ती स्वप्नात नव्हती खरेच देशपांडे साहेब तिच्या घरी आले होते देशपांडे साहेब सीमाच्या वडिलांना सांगत होते अहो मी गेली पाच सहा वर्षे तुमच्या मुलीला ओळखतो आहे ती डी एडला असताना त्यांच्या कॉलेजवर स्नेहसंमेलनाला मी पाहुणा म्हणून गेलो होतो तेव्हाचे सीमाचे अभ्यासपूर्ण भाषण ऐकून मी तेव्हाच ओळखले होते या मुलीत स्पार्क आहे ही पुढे शिक्षण क्षेत्रात काही उत्तम कामगिरी करेल आणि गेली पाच वर्षे ती ज्या शाळेत काम करत आहे ते तेथीलही तिचे कार्य कौतुकास्पद का आहे शाळेच्या प्रगतीबरोबरच तिने बी ए बी एड करून स्वतःची पण प्रगती साधली इतकी हुशार मुलगी माझी पत्नी झाली तर मी स्वतःला भाग्यवान समजेन खरे तर सीमाला या मागणीमुळे स्वर्गाला हात लावल्यासारखे वाटत होते अशा अच्छा प्रकारे अचानकच सीमाचे लग्न ठरले शाळेतल्या सर्वांनी सीमाचे अभिनंदन केले लग्न ठरले पंधरा ऑगस्टला साखरपुडा झाला आणि तुळशीच्या लग्नानंतर पहिल्याच मुहूर्तावर लग्नही झाले लग्नाला दोघांना कशी तरी पंधरा दिवस रजा मिळाली होती लग्न झाले देवधर्म झाला आणि दोघे हनीमूनसाठी मनालीला जाऊन आले या काळात सीमाच्या मनात जो रंगरूपाचा न्यूनगंड होता तो शेखररावांच्या वागणुकीमुळे कमी झाला शेखर नेहमी तिच्या गुणांचे कौतुक करीत असे सीमा शेखर दोघेही आपापल्या कामावर रुजू झाले प्रवासात शेखरने सीमाला एम एम एड करावे असे सुचवले होते चार वर्षे मी तुला मातृत्वाच्या बंधनात अडकवणार नाही आणि तुला मदत होईल ती मदत मी करेन तुला आवडेल ना शिकायला शेखरच्या या बोलण्यामुळे सीमाला खूप आनंद झाला आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी सीमाची अवस्था झाली शेखरच्या घरचे सर्वजण सीमाच्या कामाच्या पद्धतीवरून खुश होते सीमा रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास पहाटे लवकर उठून घरातील कामं करायची शाळेत गेल्यावर फक्त शाळा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठीचे उपक्रम राबवणे आणि यामुळं ती दिवसातील एकही तास वाया घालवायची नाही सून म्हणून वहिनी म्हणून पत्नी म्हणून ते आपल्या सर्व जबाबदाऱ्या खूप आनंदाने प्रेमाने मनापासून पार पाडत असे सीमाच्या कष्टाचे फल तिला मिळाले सीमा एम ए फर्स्ट क्लास विथ मध्ये पास झाली शेखरला खूप आनंद झाला घरी ऑफिसात सर्वांनी सीमा शेखरवर अभिनंदनाचा वर्षाव केला त्याच आनंदात शेखररावांचे एक गणित चुकले आणि सीमाला दिवस गेले आता सीमाची तब्येत चांगली असल्यामुळे सासूबाईंचे सहकार्य शाळेतील सहकाऱ्यांची मदत आणि शेखरचे मार्गदर्शन यामुळे सीमाचा एम एडचा अभ्यास सुरू होताच शाळेतल्याच वरच्या वर्गावर पाठ प्राध्यापकाने दिलेल्या नोट्स आणि मोबाईलवर लेक्चर अटेंड करणे स्वतः पेपर सोडवणे सबमिट करणे कॉलेजने दिलेले सर्व काम ती वेळच्या वेळी करत होती एम एडची परीक्षा झाली आणि दहा दिवसांनी सीमाने पुत्र रत्नाला जन्म दिला सुखरूपपणे बाळंतपण पार पडले मुलाचे नाव शिरीष ठेवले तीन महिन्यांच्या रजेनंतर सीमा बाळाला सासूबाईंवर सोपून शाळेत कामावर रुजू झाली सीमाच्या आयुष्यात शेखरच्या रूपाने प्रत्यक्ष देवच आला असे तिला वाटायचे तिच्या मनात जे जे यायचे ते ते शेखररावांच्या मतीने पूर्ण व्हायचे आता सीमा कॉलेजवर काम करू लागली तिने आता फक्त दोन वर्ष शिकवणे आणि शिरीषकडे लक्ष द्यायचे ठरवले त्याच दरम्यान शेखरशी बदली कोल्हापूरला झाली आता दोन वर्ष घरची जबाबदारी पण सीमावर पडली पहिले काही दिवस कॉलेजातील मुले तिची टर बुडवत होती तिची लेक्चर्स बुडवत होती पण आठ दिवसातच वर्गात हजर असणाऱ्या मुलांनी गैरहजर असणाऱ्या मुलांना नवीन मॅडम खूपच सुंदर शिकवतात प्रत्येक विषय खूप सोप्पा करून शिकवतात अगदी हसत खेळत शिकवतात हे सर्व ऐकल्यावर आठ पंधरा दिवसातच सर्व मुले तिचे लेक्चर अटेंड करू लागली आणि मग मुलाने आपण हून तिची माफी मागितली तिचे सहकारी प्रोफेसर सुद्धा सुरुवातीला तिच्याशी तुटक वागायचे पण सीमाच्या गोड स्वभावामुळे सर्वांशी तिचे सुरजुळे सीमाला आता भरपूर पगार घरी कामाला गडी माणसे होती आणि शिरीषही मोठा झाला होता सीमाच्या नंदेचे लग्न झाले दीर पुढच्या शिक्षणासाठी परदेशात गेला कॉलेजमध्ये स्थिरावताच पुन्हा तिचे शिक्षणाचे पी एच डी करायचे मनात येऊ लागले तिने आपल्या विधवा आत्याला आपल्या घरी आणले सासूबाई थकल्या होत्या त्यांना आत्याची मदत होईल आणि आत्याला स्थैर्य मिळेल आत्याचे आणि सासूबाई यांचे खूपच छान जमले शिरीची सकाळी सात ते बारा शाळा आणि शिमाचे अकरा ते सहा कॉलेज त्यामुळे मायलेकरे संध्याकाळीच घरी भेटायची शिरीषचा अभ्यास त्याच्यावर उत्तम संस्कार त्याच्या मागण्या त्याच्या तक्रारी रोज संध्याकाळीच व्हायचे सगळे शिरीषचे शिक्षण सीमाची नोकरी यांचं छान रुटीन लागलं होतं शेखरना उपसंचालकपदी प्रमोशन मिळालं होतं लग्न होऊन पंचवीस वर्ष झाली वाढदिवस जोरात साजरा झाला शेखररावाने कोल्हापुरात राहून पुढील दहा वर्षे तरी कोठे जावे लागणार नाही हे लक्षात घेऊन कोल्हापुरात मोठी जागा घेऊन आई वडील सीमा शिरीष सीमाची आत्या सर्वांनी एक एकत्रच राहायचं ठरवलं आणि महिन्या दोन महिन्यात सर्वजण कोल्हापूरला राहायला आले सीमाची कॉलेजची नोकरी कोल्हापुरात चालू झाली शिरीषचे चांगल्या शाळेत ॲडमिशन झाले सीमासाठी जाणे येणे सोयीचे व्हावे मग ज्युपिटर गाडीची खरेदी झाली शेखरला ऑफिसची गाडी होतीच घरात गडी माणसे कामाला मिळाली देशपांडे कुटुंबाचे कोल्हापुरातील रुटीन सुरू झाले कोल्हापुरात येऊन एक वर्ष झाले आणि सीमाच्या पी एच डी करायच्या विचाराने परत जोर धरला उत्तम मार्गदर्शक मिळाले योग्य वेळी प्रबंध सादर केला गेला आणि तिच्या प्रबंधाला मान्यता मिळाली सीमाने सुवर्णपदाचा मान मिळवून पी एच डी पदरात पाडून घेतली बारा नंबरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील लोकांनी हायस्कूलच्या लोकांनी कॉलेजच्या तिथल्या लोकांनी आणि कोल्हापूरच्या कॉलेजच्या लोकांनी तिचा खूप मोठ्या प्रमाणात सत्कार केला आपली निवड चुकली नाही सीमाच्या यशाचा शेखररावांना सार्थ अभिमान वाटत होता आपल्या पत्नीने जिद्दीने आपले ध्येय पूर्ण केले त्यांना वाटले आता तिला सांगावं शिक्षण पुरं कर आता उरलेली दहा वर्षांची नोकरी शांतपणे कर तुझी आत्तापर्यंत खूपच ओढातान झाली आहे तर फक्त शांतपणे नोकरी शिरीषकडे लक्ष देणं एवढंच काम कर सीमाच्या शेवटच्या दहा वर्षात कॉलेजवर उत्तम मार्गदर्शन करून सीमा आज साठ वर्ष पूर्ण करून कॉलेजच्या प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाली शिक्षण क्षेत्रातील एक धगधग ते, ते अग्निकुंड आज शांत झाले धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद